पेपरमधील एक महत्त्वाचा महत्वाचा भाग म्हणजे शब्द संपत्ती याविषयी सांगणार आहे. सांगत असताना शब्द संपत्ती म्हटलं की अर्थात मराठी भाषा आहे, सगळ्यांना असं वाटतं की भाषेचा अभ्यास खूप सोपा आहे, पण असं नाही. ती मराठी भाषा आहे, ती प्रथम भाषा आहे. 25 प्रश्न 50 गुण असले तरी हे मार्क मिळवणं यासाठी खरोखर आपल्याला भाषेवर प्रभुत्व मिळवायला हवंय. आणि आज आहे 7 तारीख, 7 जानेवारी, एकच महिना राहिला आपल्याला, आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी खूप व्यवस्थित चाललेली आहे असं मला वेगवेगळ्या लेक्चर्स मधून दिसतंय. गणिताचा अभ्यास तुम्ही खूपच छान करत आहात, मराठीचाही असाच करा. कारण शक्यतो माझा एक अनुभव आहे की पेपर 1 म्हणजे मराठी आणि गणित या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना जरा कमी मार्क असतात, त्या मनाने पेपर 2 इंग्लिश बुद्धिमत्ता तुम्हाला छान जातो. वास्तविक आपली मातृभाषा आहे, त्याच्यामुळे मराठीमध्ये तुम्ही चांगले गुण मिळवावेत अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. त्या दृष्टीने आपण थोडाफार प्रयत्न करूया. पहा, शब्द संपत्ती यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द असा आपला अभ्यासक्रम आहे. याला 24% भारांश आहे, म्हणजे 12 गुणांचे प्रश्न या घटकांवर येणार आहेत, या घटकांवर. आता हे सगळं तुम्हाला माहितीये, पण तरी सुद्धा तुम्हाला काय सांगायचंय मला महत्वाचं, तर हे 12 गुणांचे जे प्रश्न आहेत म्हणजे 6 प्रश्न येणार आहेत, पण यामध्ये आपण असं निश्चितपणे सांगू शकत नाही की समानार्थीवरच येईल, विरुद्धार्थीवर येईल, किंवा शब्द समूहाबद्दल येईल, पारिभाषिक येईल, प्रश्न कसाही येणार आहे. फक्त एवढ्या 8 घटकांवर आपल्याला 12 गुणांचे 6 प्रश्न ते कसंही असणार आहेत. आणि ते कसंही असताना हे लक्षात घ्या की ते प्रश्न कदाचित स्वतंत्रपणे विचारले जातील, किंवा ते प्रश्न तुम्हाला उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या घटकांवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणजे वरील उतार्यामध्ये शब्द समूहाबद्दल हा शब्द आला आहे, आणि प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण ती सगळी तयारी ठेवायची आहे. आलं लक्ष? आपण अशा प्रकारे अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना आपल्याकडे चातुर्य हवंय. आपण खूप छान वाचन करतोय, अनेक प्रकारची पुस्तकं तुम्ही वापरत असाल, वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं वापरत असाल, शासनाने प्रकाशित केलेली मार्गदर्शिका तुम्ही वाचलेली आहे, त्यातून अभ्यास करत असताना आणि वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यास करत असताना प्रत्येक शब्द नीट समजून घ्या. हीच आपली शब्द संपत्ती आहे. आता तुम्हाला या पहिल्या घटकाबद्दल सांगते, ते म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय बरं रे, तर तुम्हाला ह्याची व्याख्या माहिती आहे की आपण कितीतरी शब्द वापरत असताना भाषेला सौंदर्य प्राप्त होतो. आणि असा एखादा शब्द आपण वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकट होणारा आशय सांगितला जातो. उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की अगदी सोपा शब्द पहिला घेऊयात, तो शब्द जर समजा मी म्हटलं अवर्णनीय, अगदी आपण दुसरी तिसरी पासून आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये धड्यांमध्ये हा शब्द ऐकतो. मग अवर्णनीय हा झाला शब्द समूहाबद्दल एक शब्द. मग ज्याचं वर्णन करता येणार नाही असे म्हणजे अवर्णनीय. अशा प्रकारचे शब्द की ज्यामध्ये, म्हणजे हा मी एक नमुना म्हणून सांगते की यामध्ये आपल्याला अनेक शब्दांनी व्यक्त होणारा अर्थ, प्रकट आशय आपल्याला त्याच्यातून व्यक्त होतो. मग आपल्याला काय करायचंय, तर अशा शब्दांची यादी वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकातून वाचायची. एक लक्षात घ्या, शब्द संपत्ती हा खूप स्वकष्टाचा भाग आहे. म्हणजे असं नाहीये की मार्गदर्शिकेमध्ये दिलेले शब्द तेवढेच केले, किंवा नवनीतमध्ये दिलेले शब्द केले, असं नाहीये. तुम्हाला याचा संचय करायचा आहे वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकातून. तुम्हाला असे अनेक शब्द गोळा करायचे, कारण ठराविकच शब्द परीक्षेमध्ये विचारले जातील असं अजिबात नाहीये. तुम्ही 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपण अभ्यास करतो वेगळा
आणि प्रश्न येतो एखाद्या वेळेला वेगळा. बऱ्याचदा होतही यातूनच येत आहे, नाही येत असं नाही, पण तरी सुद्धा आपली तयारी ही शब्द संपत्ती गोळा करण्याकडे असली पाहिजे आणि त्याच्यावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. आणि काही शब्द असे असतात की ज्या शब्दांना आपल्याला ना संभ्रमात टाकणारे असतात. म्हणजे प्रश्न विचारलेला असतो, उदाहरणार्थ पहा, सभेत धीटप्रमाणे बोलणारा असा प्रश्न विचारला. पर्याय दिला सभिष्ट, वक्ता, सभाधीट, व्याख्याता. तर आपल्या डोक्यामध्ये सभेत धीटपणे याकडे लक्ष गेलं की आपण बरोबर उत्तर देणार आहोत सभाधीट. बरोबर आहे, आपण उत्तर देणार आहोत सभाधीट, कारण तिथे प्रश्न विचारलाय सभेत धीटपणे बोलणारा. हे महत्वाचं म्हणजे काही प्रश्नांमधून तुमच्या हे लक्षात येईल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समजा तुम्ही सोडवता आहात. आता तुम्ही असे विद्यार्थी आहात की जे टॉपर आहात, म्हणजे तुम्हाला पायापासून सांगायची मला गरजच नाहीये. तुम्हाला आता अधिकाधिक मार्क मिळवण्यासाठी तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला काय करायचंय, तर सतत असे फसवे शब्द वाचत राहा. वाचत राहा म्हणजे कसे वाचायचे, तर समजा हस्तलिखित, हाताने लिहिलेले, हृदय द्रावक, हृदयाला पाझर फोडणारे, हजर जबाबी, प्रश्न विचारतात त्याचे योग्य उत्तर ताबडतोब देणारा. या ताबडतोब देणाऱ्या या शब्दाला फार महत्व आहे, म्हणून तो हजर जबाबी. तर अशा अनेक अनेक उदाहरणांमधून तुम्ही हा अभ्यास करू शकता. पुन्हा सांगते, शब्द समूहाबद्दल एक शब्द असा अभ्यास करत असताना तुम्ही हे सगळे शब्द वाचत राहायचे आहेत. जेव्हा गणित सोडवून कंटाळा येईल, लेखी अभ्यास करून कंटाळा येईल, प्रश्नपत्रिका सोडून कंटाळा येईल, त्यावेळेला तुम्ही काय करायचंय, चेतक बदल म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, की आपल्याला स्वतःला चेतना देणारा बदल घडवायचा. मग तो बदल कसा घडवायचा, तर हे शब्द वारंवार वाचत राहा. 5-6 प्रकारच्या प्रकाशनाची पुस्तकं तुमच्या जवळ राहू द्या आणि त्या पुस्तकातून तुम्ही हे शब्द वाचत राहायचे. उदाहरणार्थ पुन्हा सांगते, काही काही शब्द सिंहावलोकन म्हणजे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. नंतर शिल्प, दगडावर केलेले कोरीव काम. सत्यवचनी, नेहमी सत्य बोलणारा. सदावर्त, अन्न मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण. वैष्णव, विष्णूची भक्ती करणारा. वक्तृत्व, भाषण करण्याची कला. नंतर मेंढवाडा, पाळलेल्या मेंढ्यांचे राहण्याचे ठिकाण. न्यायनिष्ठूर, न्याय देण्याच्या बाबतीत कठोर. मग तिथे न्यायनिष्ठ शब्द आला तर न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष. मग न्यायनिष्ठ वेगळा आणि न्यायनिष्ठूर वेगळा. आपल्याला प्रश्न फसवा टाकलेला असतो, वास्तविक आपण फसायची गरज नाही. आपण प्रश्नातल्या प्रत्येक शब्दाकडे आणि सांगितलेल्या पर्यायांकडे सजगपणे पाहायचं, लक्ष देऊन पाहायचं. त्याशिवाय हे समजत नाही, तुम्ही जर घाईघाई केली चालणार नाही. अर्थात तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही असं करू शकत नाही. मलाही मान्य आहे, कारण आपला मराठी आणि गणिताचा 75 प्रश्नांचा पेपर, म्हणजे 75 प्रश्न असलेला पेपर 90 मिनिटात सोडवायचा आहे. त्याला आपल्याला फक्त कौशल्य 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 हेच आपल्याला प्राप्त असलं पाहिजे. आणि म्हणून आता ही सगळी तयारी करत असताना, जाता जाता तुमचा हा अभ्यास घेण्यासाठी तुमच्या समोर उभी असताना मलाही असं वाटतं की काय सांगावं तुम्हाला. मिताहारी, मोजका आहार नेमाने घेणारा. मिंधा, उपकाराखाली ओशाळा बनलेला. मग आता ओशाळा शब्दाचा अर्थ पण आपल्याला माहिती पाहिजे ना. आणि यासाठी काय करत राहा, आता वाचता वाचता प्रत्येक शब्द काही झालं ना तरी त्याच्या मागचा पुढचा शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगदी तुम्हाला प्रत्येक शब्दाचाच अर्थ कळेल असं नव्हे, पण तो समजून घेण्यासाठी तुम्ही तो परिच्छेद वाचा, तो प्रश्न दोनदा वाचा. प्रश्न हा काही वेळेला 4 शब्द दिलेले आहेत आणि मग विचारलं की 2 पर्याय निवडा, पण अर्थ नसलेले. असं जर नसलेले तर नसलेल्या शब्दाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, म्हणजे मग आपण त्या दृष्टीने त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे या शब्द समूहाबद्दल एक शब्द याचा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ अजून एखादं उदाहरण सांगते की सहोदर या शब्दासाठी पर्याय निवडा. हा, कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव. दुसरा पर्याय सांगितलाय, 2 पदार्थांचे गुणधर्म एकसारखे असणे.
एकाच साच्यात बनलेले, एकाच आईच्या पोटी जन्मलेले. आता सहोदर, सह अधिक उदर, उदर म्हणजे पोटी, उदर म्हणजे पोट, याच्याकडून मग तो शब्द समजा एखाद्याला अज्ञात असेल, माहिती नसेल, मग त्याने काय करायचं, पटकन या शब्दाची फोड करून पाहायची की काय जुळतंय याच्यामध्ये, आणि मग तुम्हाला बरोबर उत्तर येईल की एकाच आईच्या पोटी जन्मलेले म्हणून सहोदर म्हणजेच भावंड. तर अशा प्रकारे अशा वेगळ्या प्रश्नांकडे सुद्धा तुम्हाला जाता आलं पाहिजे. मग असे करत असताना काही काही प्रश्न खरंचच किचकट विचारलं गेलं होते. झारीतला शुक्राचार्य 3-4 वर्षांपूर्वी विचारलं गेलं. मग झारीतला, मग झारी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात एक लक्षात यायला पाहिजे अशा वेळेला की अगदी वेगळा शब्द आला. तर झारी म्हणजे काय, तर पाणी पडतंय, मग त्याच्यामध्ये अडथळा आणणारा, आणि म्हणून मग शुक्राचार्य. ते कथा माहिती नसली तरी आपल्याला संदर्भ जोडता आला पाहिजे. आपण बिरबलासारखं चातुर्य या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि त्या उत्तराकडे जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. असे अनेक अनेक प्रश्न असतात की जे प्रश्न आपल्याला बरोबर अडचणीत आणू शकतात किंवा आपल्याला खात्रीने मार्कही देऊ शकतात. पायापासून डोक्यापर्यंत म्हटल्यानंतर अपादमस्तक, ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा, बघा आता ध्येयासाठी आहुती देणारा म्हणून आपण त्याला हुतात्मा म्हणणार आहोत. साक्षात्कार झालेला याला आपण म्हणणार आहोत द्रष्टा. त्याचप्रमाणे वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती याला आपण म्हणणार, बघा पर्याय काय आहे इथे, लेखनशैली, भाषाशैली, वर्णनशैली, आत्मनिवेदन. पण आता मी लगेच विचार करेन की वर्णन करण्याची शैली आहे ना, म्हणजे याचं उत्तर आहे भाषाशैली नाही, वर्णन शैली. भाषाशैली म्हणजे आपण जी लिखाणासाठी वापरतो, लेखनासाठी वापरतो, ती भाषाशैली. अशा प्रकारे काही काही शब्दांकडे आपल्याला जायचंय. कायद्याने प्रस्थापित होणारे नियम म्हटल्यानंतर वैधानिक. बघा आता हा शब्द वैधानिक आपल्याला शोधायचा आहे, मग आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे, आपलं वाचन असलं पाहिजे की वैधानिक इशारा आपण कितीतरी ठिकाणी जातायत हा शब्द वापर वाचतो, निदान डोळ्याखालून गेलेला असतो. मग वैधानिक या शब्दाचा अर्थ काय आहे, तर कायद्याने प्रस्थापित होणारे नियम. वैधानिक इशारा अनेक ठिकाणी दिलेला असतो. तर अशा या शब्दांची आपण मैत्री करायची आहे. जाता जाता तुम्ही हे सगळे शब्द काय करायचं आहे, वाचायचे, म्हणजे शब्द समूहाबद्दल म्हणजे तो शब्द आणि त्याचा अर्थ हे सतत वाचत राहायचंय. अधून मधून मोठ्याने वाचायचंय. मोठ्याने वाचलं की तो शब्द जिभेवर रुळतो, मेंदूपर्यंत पोचतो. ही जुनी पद्धत आहे पण ती पद्धत खूप उपयोगाची आहे. काही का होईना तो शब्द जिभेवर रुळला की आपल्याला बरोबर योग्य वेळी तो शब्द आठवतो, याच्याबद्दल खरंचच अनेक जणांचा अभ्यास आहे, लक्षात ठेवा. वाटाघाटी म्हणजे काय, मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. आता एखादा तुम्हाला पर्यायाकडे पण घेऊन जाते हा, की नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत म्हणजे अभंग का, नांदी, स्वगत का, भरतवाक्य, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे नांदी, कारण नाटकाच्या प्रारंभी नांदी म्हटली जाते. बरोबर आहे, तुम्हाला समजतंय हे सगळ्यांना? त्याचप्रमाणे पहा, अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा, मग एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा जो असतो तर तो जागरूक असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक चित्त, एकाग्र, कुशाग्र आणि अष्टावधानी. मग आपण जर असं कन्फ्यूज होऊ शकतो की एका अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, पण आपलं जर लक्ष नुसतं गेलं ना एकाच वेळी लक्ष देणारा, तर तुम्ही एकाग्र लिहू शकाल नाही. पण इथे प्रश्न विचारला आहे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, म्हणून तो शब्द होतोय, उत्तर आहे आपलं अष्टावधानी. अशा प्रकारे अगदी जागरूकपणे या प्रश्नाचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. हे आहे शब्द समूहाबद्दलचा अभ्यास. कर्तव्य परांगमुख, आता याच उत्तर आपल्याला लिहायचं झालं तर आपल्याला पर्याय आहेत बघा, परांगमुख. आता परांगमुख म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात घ्या, कर्तव्य शब्द माहितीये, परं परांगमुख म्हणजे दूर नेणारा, आणि म्हणून कर्तव्याकडे पाठ फिरवणारा.
मग त्याचे पर्याय आपल्याला फसवे कसे दिलेले असतात पहा. कर्तव्य परांगमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, मनापासून कर्तव्य करणारा, कर्तव्यात तत्पर असणारा, कर्तव्यात तत्पर नसणारा. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की कर्तव्य परांगमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. अशा प्रकारे या शब्दांकडे आपल्याला व्यवस्थित जाता आलं पाहिजे. काही शब्द वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की अगदी छोटासा बदल असतो, छोटासा बदल. आता त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर सत्याग्रह सनातनी, अगदी दोन्ही उदाहरणं वेगळी आहेत बरं का, पण सत्याग्रह म्हणजे काय तर अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे, आणि सनातनी तर जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा. तर असे फसवे शब्द आपल्याला एकाच प्रश्नामध्ये मुद्दाम टाकले जातात की जे वाचताना खालीवर आहेत, पण आपण आपला अभ्यास इतका पक्का करायचा आहे की आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही. मग हे शब्द सतत वाचत राहायचे. वाचत असताना काहीही झालं तरी त्यांचे अर्थ नीट लक्षात घ्या. आपण ते शब्द कुठे ना कुठेतरी वाचलेले असतात, ऐकलेले असतात, पाहिलेले असतात, आणि बरोबर मेंदू आपण त्या क्षणाला एकदम जागरूक ठेवला की आपल्याला आपल्या ज्ञानाची मदत होतेच, तिथे गोंधळायचं नाही, लक्षात ठेवा. अशा प्रकारे शब्द समूहाबद्दल एक शब्द हा अभ्यास सगळ्यांनी व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर आपला शब्द संपत्तीतला दुसरा घटक आहे तो म्हणजे वाक्प्रचार. मग वाक्प्रचार आपल्याला कशासाठी वापरायचे असतात, वाक्प्रचार म्हणजे काय तर हे आधी तुम्हाला 2 मिनिटात सांगते, म्हणजे मग तुम्हाला वाक्प्रचारांचं महत्व कळेल. वाक्प्रचार आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेले आहेत, आपण वापरतो, त्यांचा वाक्यात उपयोग करतो, पण वाक्प्रचार म्हणजे काय तर लक्षात घ्या, काही विशिष्ट घटनांचा, वस्तूंचा संबंध जोडून वेगळे काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न जेव्हा भाषेतून केला जातो तेव्हा वाक्प्रचार तयार होतात. बोलता बोलता माणसं मनातला आशय व्यक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे शब्द वापरतात की जे कमी पद्धती कमी कमीत कमी शब्दात आहेत, पण त्याच्यातून अर्थ तयार मोठा मात्र निर्माण होतो. आणि असा अर्थ व्यक्त करणारे शब्दांचा समूह म्हणून आपण त्यांना वाक्प्रचार असं म्हणतो. मग वाक्प्रचार कसे असतात तर बोलता बोलता सहजपणे मनातला आशय व्यक्त करणारे शब्द. आता यामध्ये तुम्हालाही माहितीये बघा, मराठीच्या 6वीच्या पुस्तकामध्ये एकच वाक्प्रचार दिलाय, एका वाक्प्रचाराचे जवळ जवळ 10 अर्थ तयार होतात, 10 अर्थ तयार होतात. हेच तर आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपल्याला वाक्प्रचारांमधून जाणवतं. मग आता याचा पण अभ्यास करत असताना हाही अभ्यास म्हणजे खरोखर सतत वाचनाची गोष्ट आहे. सतत हे वाचत राहा, 3-4 प्रकाशनाची पुस्तकं मिळवा, त्या पुस्तकांमधून हे वाचत राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या 5वीच्या 6वीच्या 7वीच्या 8वीच्या मराठी 5 पुस्तकातले सगळे वाक्प्रचार अर्थासह आपल्याला माहिती पाहिजे. अर्थासह माहिती असले की आपल्याला बरोबर ते लक्षात राहतात. कधीतरी काय होतं वाक्प्रचारांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये योग्य वाक्प्रचार निवडा असं म्हटल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे ना, वाक्प्रचाराचा अर्थ आला पाहिजे. मग यासाठी सुद्धा वाक्प्रचार वेगवेगळ्या प्रकारे तयार होतात. प्रामुख्याने आपल्याला अगदी 5वीपासून शिकवलेले आहेत की शरीराचे अवयव म्हणजे डोळा, डोके, कान, नाक, हात, पाय यांच्यापासून आपल्याला सुरुवात केलेली आहे की त्याच्यापासून अनेक वाक्प्रचार तयार होतात. मग या वाक्प्रचारांचा त्याला जे क्रियापद जोडलेलं असतं त्याच्यापासून वेगळा अर्थ तयार होतो. उदाहरणार्थ समजा म्हटलं अंग काढणे, अंग चोरणे, अंग झडणे, अंग झाडणे, सगळ्याचे अर्थ वेगळे वेगळे. मुलांना तुम्हाला माहितीये अंग काढणे म्हणजे काय तर एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे, अंग चोरणे म्हणजे अगदी थोडंसं काम करणे, अंग झडणे म्हणजे
कृश होणे, आजारातून उठल्यानंतर आपलं अंग झडतं, अंग झाकणे म्हणजे एखाद्या कार्याशी असलेला आपला संबंध उघड न करणे, अशा प्रकारे अंग झाकणे, अंग झाडणे. बघा आता तुम्हाला फसवण्यासाठी इथे काय केलं जाईल, अंग झाकणे, अंग झाडणे, तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल याच्यामध्ये. पण आपण अभ्यास इतका पक्का करायचा आहे की कुणीही आपल्याला वेडावाकडा प्रश्न विचारला तरी आपला अभ्यास पक्का पाहिजे की अंग झाकणे म्हणजे कार्याशी असलेला संबंध उघड न करणे, म्हणजे लपून ठेवायचं ते की माझा काही याच्याशी संबंध नाही, याला म्हटलं जातं अंग झाकणे. आणि झाडणे म्हणजे नाकबूल करणे, जबाबदारी झटकणे, झटकणे म्हणून तो झाडणे. बघा शब्दामध्ये कसा फरक आहे, झाकणे झाडणे या शब्दांमधला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. असे अनेक अनेक वाक्प्रचार आहेत की त्या वाक्प्रचारांमधून आपल्याला आपला अभ्यास पक्का करायचा आहे. आणि असे वाक्प्रचारांची यादी तुमच्या समोर नवनीत मधून तुम्ही तो अभ्यास करा, मार्गदर्शिकेमधून करा, आपल्या मराठीच्या पुस्तकातून करा. हे प्रत्येक धड्यामध्ये आलेले वाक्प्रचार डोळ्यांखालून घाला, त्याशिवाय हा अभ्यास पक्का होऊ शकत नाही. आता याचा थोडेसे काही प्रश्न असे दोन चार घ्यायचे म्हटलं तर तुमच्यासाठी सांगते की समजा आता बघा बरं का, कळी खुलणे, मग कळी खुलणे म्हणजे आनंद होणे, गलित गात्र होणे म्हणजे काय, खूप घाबरणे, मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता पहा पाणी जोखणे, आता पाणी जोखणे याचा अर्थ सज्ज होणे, जिद्दीला अडचणीत सापडणे, एखाद्याची क्षमता लावणे. तर अशा प्रकारे पाणी जोखणेचा आपल्याला पर्याय उत्तराचा निवडत असताना काय पर्याय घ्याल तुम्ही, तर एखाद्याची क्षमता अजमावणे, एखाद्याची क्षमता अजमावणे. नंतर समजा योग्य अयोग्याचा विचार न करणे, मग विधी निषेध नसणे, वास्तपुस्त न करणे, शरसंधान करणे, विडा उचलणे, असे जर चार पर्याय असले तर आपण योग्य अयोग्याचा विचार न करणे म्हणजे विधी निषेध नसणे असं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. आता पहा अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न तुम्हाला सांगते. कारण काय होतंय, सतत आपण अभ्यास करत असतो पण अभ्यास करता करता आपण काही गोष्टी दुर्लक्ष करतो आणि त्या गोष्टींचं दुर्लक्ष झालं की आपण जरासं मागे पडतो. तर ते मागे पडायचं नाही. पहा वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा. तर पहा चुकीची जोडी, अर्ध्या वचनात असणे, एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे, अव्वाच्या सव्वा खूप जास्त वाढवून सांगणे, औट गटकेचे राज्य, दीर्घकाळ टिकणारे वैभव, षष्ठी करणे, झालेल्या चुकांबद्दल रागवणे. तर याचं उत्तर येईल चुकीची जोडी, औट घटकेचे राज्य, दीर्घकाळ टिकणारे वैभव. आता औट घटका या शब्दाचा अर्थच मुळात काय आहे, कमीत कमी काळ. म्हणून या वाक्प्रचाराचा म्हणजे या चार पर्यायांमध्ये हा पर्याय आपल्याला बाजूला काढायचा आहे, औट घटकेचे राज्य. चुकीचं उत्तर आहे त्याचं दीर्घकाळ टिकणारे वैभव. बाकी सगळं बरोबर आहे. बघा अर्ध्या वचनात असणे म्हणजे काय, तर एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे, अव्वाच्या सव्या म्हणजे खूप जास्त वाढवून सांगणे, आणि षष्ठी करणे म्हणजे झालेल्या चुकांबद्दल रागवणे. बघा वेगळे सगळे वाक्प्रचार तुमच्या समोर आले आणि या वेगळ्या वाक्प्रचारांचा अर्थही तुम्हाला समजला. त्याच्यानंतर गळ्याशी येणे. आता गळ्याशी येणे याचं उत्तर आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणणार आहोत अंगलट येणे. पर्याय कसे दिलेले आहेत पहा बरं का, भाडभीड घालणे, लचांड लागणे. बघा बरं का, लचांड लागणे म्हणजे गळ्याशी येणे असं वाटू शकतं, पण नाही. गळ्याशी येणे म्हणजे अगदी आपण जर अगदी असा विचार केला ना तर मग अंगलट येणं की आपण काहीतरी चूक केली आणि मग ती आपल्या अंगलट येते म्हणजे आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. अशा वेळेला आपण म्हणणार आहोत अंगलट येणे म्हणजे गळ्याशी येणे. त्याच्यानंतर वेगळा प्रश्न पहा, चतुर्भुज होणे.
म्हणजे चतुर्भुज होणे, म्हणजे याचा अर्थ आपण घ्यायचा आहे हळद लागणे. आता पर्याय कसे पहा बर का. आता काही वेळेला ना पोलिसांनी बेड्या घातल्या की पण चतुर्भुज होणे म्हणतात, पण असं नाहीये. तो काही जण टिंगल टवाळी करण्यासाठी तसा शब्द वापरतात की हा झाला चतुर्भुज, म्हणजे ते हात अडकवले गेले या अर्थाने काहीतरी अपभ्रंशात्मक ते केलेले, पण असं नाहीये. चतुर्भुज होणे म्हणजे हळद लागणे, म्हणजे त्या व्यक्तीचं लग्न होणार आहे, दोनाचे चार हात होणार आहेत, म्हणून चतुर्भुज चार हात होणे, एकत्र येणे या अर्थाने. तर असेही प्रश्न आपल्याला विचारले जातात. अशा प्रश्नांसाठी आपला नेमका अभ्यास आपल्या मदतीला येतो. तोंडात तीर्ण भिजणे म्हणजे काय, तर तोंडात तीर्ण भिजणे म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे. तोंडात तीर्ण भिजणे म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे. काही जणांना आपण सांगतो नाही का की ह्याच्या तोंडात ना तीळच राहत नाही अजिबात, किंवा हा तोंडात तीळच भिजू देत नाही, म्हणजे काय. तर आपण जे गोष्ट एखाद्या वेळेला आपण सांगतो हे सांगू नको कोणाला, आणि नेमका तो बोलून जातो, तो नकळत बोलतो, काही वेळेला आगाऊपणाने बोलतो, आपल्याला अडचणीत आणण्यासाठी बोलतो, पण तो बोलतो. मग अशा वेळेला आपण म्हणतो की त्याच्या तोंडात ना तीळच राहत नाही, किंवा त्याच्या तोंडात तीळ भिजत नाही. या वाक्प्रचाराचा अर्थ गुप्त गोष्ट मनात न राहणे असा होतो. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील. एखादा वाक्प्रचार वाक्यात योजायला सांगितला जाईल, वाक्प्रचार दिला जाईल, त्याचे अर्थ सांगितले जातील, किंवा वाक्प्रचार त्याचा अर्थ यांच्या जोड्या दिल्या जातील. आणि जर समजा विचारलं की यातून दोन अचूक पर्याय असलेले वाक, योग्य अचूक पर्याय असलेले दोन वाक्प्रचार निवडा, अशा वेळेला तुम्हाला दोन्ही वाक्प्रचार व्यवस्थित निवडता आले पाहिजे. यासाठी पुन्हा आपली भाषा संपत्ती, आपली शब्द संपत्ती, म्हणूनच याला नाव दिलेलं आहे, या घटकाला नाव दिलेलं आहे शब्द संपत्ती. की आपण किती मराठी शब्द आपल्याजवळ, त्याची संपत्ती किती आहे, आपण काय काय गोळा केलंय, आपल्या डोक्यात काय आहे, आणि हे सगळं करणं म्हणजेच आपला वाक्प्रचारांचा अभ्यास होणे आहे. अजून काही उदाहरणं घ्यायची झाली तर कोड पुरवणे म्हणजे काय, तर हौस पुरवणे. पाणी जोखणे म्हणजे मगाशी सांगितलं की एखाद्याची क्षमता अजमावणे. विडा उचलणे म्हणजे एखाद्या एखादं काम करण्यासाठी सज्ज होणे. शतपावली करणे म्हणजे जेवण झाल्यानंतर अन्न पचण्यासाठी थोड्या फेऱ्या मारणे. आता असं म्हटलं जातं की शत म्हणजे 100 पावली, पण असं काही नाही, थोड्या फेऱ्या मारणे. शिरसलामत बाहेर पडणे म्हणजे अपाय न होता बाहेर पडणे. शीतावरून भाताची परीक्षा करणे, थोड्यावरून संपूर्ण बाबीची परीक्षा करणे. श्री गणेशा होणे, आरंभ होणे. मग काही काही वाक्प्रचारांचे अर्थ सारखे आहेत, असे वाक्प्रचार पण तुम्ही स्वतःहून लिहून बाजूला काढले पाहिजे. की ज्या ज्या वाक्प्रचारांचे अर्थ एकसारखे आहेत, असे वाक्प्रचार तुम्ही बाजूला काढा, वेगळे करा. हा अभ्यास स्वयं अध्ययनाचा आहे, आपल्याला तो स्वतः स्वतः करायचा आहे, सगळं रेडीमेड नाही मिळणार. इथे आपण काय करायचं आहे, तर अभ्यास करता करता या गोष्टी तुम्हाला सहज जमणार आहेत, यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील एवढंच आहे, पण ते घेतले की तुम्हाला हे छानपैकी जमणार आहे. लक्षात ठेवा, रामराज्य असणे, सुबत्ता असणे, रान उठवणे, विरोधी प्रचार करणे, राईचा पर्वत करणे, अतिशयोक्ती करणे, अशा प्रकारे वेगवेगळे वेगवेगळे वाक्प्रचार पण लक्षात घ्यायचे. मेतकुट जमणे, गाढ मैत्री जमणे, मेटाकुटीला येणे, काकुळतीस येणे, दोन्ही शब्द वेगळे, पण आपण एकाखाली एक वाचताना आपल्याला यांचा गोंधळ होतो आणि त्यांचे अर्थ एकत्र होऊ शकतात, असं होऊ द्यायचं नाही. हे आपण दोनदा शांतपणे वाचलं की तुम्हाला नक्की लक्षात येणार आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. धीर खचणे, धीर शेपणे, धीर निघणे, तिन्हींचे अर्थ वेगळे आहेत. तिन्हीही वाक्प्रचार व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारे आपला इथे वाक्प्रचारांचा अभ्यास मी पूर्ण करते. त्यानंतर आहे म्हणी. आता म्हणी तर खरंच आहे, म्हणजे जरा किचकट अभ्यास आहे. त्यातल्या त्यात म्हणींच्या बाबतीमध्ये असं होतं की म्हणी म्हणजे काय,
तर आपल्याला ते समजलं पाहिजे की म्हणी म्हणजे लहान लहान तालबद्ध बोध देणारी चटकदार वाक्य तयार करणं, खूप मोठा आशय कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त करणं. उदाहरणार्थ बघा बरं का, की अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचं बळ वाढतं. मग याच्यासाठी काय म्हण वापरणार? अंधारास अंधारात चोरास बळ, म्हणजे अनुकूल योग्य परिस्थिती आली की माणसाचं बळ वाढत जातं. या प्रकारे आपण या एवढ्या मोठ्या शब्दांसाठी म्हण वापरली, अंधारात चोरास बळ. अगदी सोप्या सोप्या आपल्याला माहितीये की अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे आपली ऐपत पाहून आपण वागावं. मग अशा छोट्या छोट्या वाक्प्रचारांकडून म्हणींकडून आपण हळूहळू हळूहळू दुसरी पासून तिसरी पासून आता आठवी आपण वेगवेगळे वाक्प्रचार आपल्या स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी शिकलो, तसे आता म्हणींचा अभ्यास करत असतानाही आपल्याला वाक्प्रचार तरी आपल्याला काहीतरी हिंट देतात, पण म्हणींच्या बाबतीमध्ये मुलांना जरा वाचन महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात म्हणी आपल्याला परीक्षेमध्ये काही वेळेला विशिष्ट आकार काढून विचारले जातात. समजा झेडचा आकार दिलाय, त्याच्यामध्ये अक्षर टाकलेली आहेत, मग या अक्षरांमधून आपल्याला म्हण ओळखायची आहे. त्यातलं मध्यभागी असलेलं अक्षर ओळखा, सुरुवातीपासून पाचवे ओळखा, शेवटून चौथे ओळखा, किंवा यातला समानार्थी शब्द सांगा, असं म्हणींवरचे प्रश्न सोडवायला आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. मग यासाठी आपल्याला पुन्हा परिश्रम घ्यायचे आहेत की आपल्याला म्हण माहिती पाहिजे, त्याचा अर्थ माहिती पाहिजे. यासाठी आपल्याला अनेक म्हणींचा संचय आपल्याकडे असला पाहिजे, त्याशिवाय आपण हे करू शकत नाही. मग आता समजा आकृतीमध्ये वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्हाला जर म्हण दिली, तर मग त्याच्यामधून आपल्याला साधारणतः ओळखीचे अक्षर जुळवून घ्यायचे पटपट पटपट. आता हे सरावाने येणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या चौकटींमधले वेगवेगळ्या, समजा चौरस दिलाय, त्या चौरसामध्ये 3 × 9 9 अक्षरांची म्हण दिलेली आहे, असंही काही जण लक्षात ठेवतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हण तयार करायचे तर आपल्याला पटापट जमलं पाहिजे की याच्यातून जुळणारे 2-3 शब्द आपण बाजूला काढले ना, की त्या जुळणाऱ्या शब्दातून आपल्याला पटकन म्हण तयार करता येते. आता असा सराव तुमचा निश्चित झालेला आहे आणि या सगळ्या सरावातून तुम्हाला हे उत्तर लिहिता येईल. आणि यासाठी आपल्याला म्हणी व्यवस्थित माहिती पाहिजे. मग म्हणींचा अभ्यास करत असताना आत्ता सांगितलं तसं हा शब्दसंपत्तीचा भाग आहे. शब्दसंपत्ती म्हणजे आपण या म्हणींचा संग्रह वेगवेगळ्या प्रकाशनांच्या पुस्तकातून करायचा आहे. मार्गदर्शिका, नवनीत, त्याचप्रमाणे इतर पुस्तकं तुम्ही वापरत असाल, स्कॉलरचं वापरत असाल, क्लुप्त्या सूत्रे वाचत असाल, तर यासारख्या पुस्तकांमधून तुम्ही याचा अभ्यास करत राहायचा आहे. आता काही वेळेला पुन्हा वाक्प्रचारांसारखंच म्हणींच्या बाबतीमध्ये की काही म्हणींचे म्हणजे 3-4 म्हणी अशा आहेत की त्यांचे अर्थ सारखे आहेत. मग या म्हणी सुद्धा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की त्या म्हणींचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. तर अशा म्हणी नीट समजून घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, आणि त्या समजून घेत असताना आपला अभ्यास पक्का पाहिजे. हा अभ्यास करताना हजीर तो वजीर, म्हणजे वेळेवर हजर असणाऱ्याला लाभ मिळतो. हरामाचा माल पुरत नाही, फुकटचे मिळवलेले उपयोगाचे नसते. सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही, म्हणजे शुल्लक गोष्टींसाठी मौल्यवान गोष्टींचा नाश करू नये. साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे नशीबवान माणसाला सगळीच परिस्थिती अनुकूल असते. त्याच्यानंतर भोळ्याचे देव 16, म्हणजे भोळ्या भाबड्या मनुष्याचा प्रत्येकावरच विश्वास बसतो. तर अशा खूप वेगवेगळ्या म्हणी आहेत मुलांना. मग त्या सगळ्या सांगणं शक्य नाही, तर त्या म्हणींसाठी आपलं वाचन पाहिजे. काही वेळेला आपल्याला एक सोपा अभ्यास येतो की म्हण पूर्ण करा. मग त्याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ पहा बरं का, दुहेरी बोलाची कवडी, मग विचारलेलं आहे
प्रश्न विचारलेला आहे की दुहेरी बोलाची कवडी, मोलाची का बोलाची, सोन्याची रुपयाची, चार पर्याय आहेत. मग दुहेरी बोलाची कवडी मोलाची, म्हणून आपण इथे उत्तर लिहिणार आहोत मोलाची. मग आता बघा वेगळा प्रश्न की उधारीचे पोते सवा हात रीते म्हणजे काय. आता त्याचे चार पर्याय सांगते, बघा तुम्ही पटकन उत्तर तयार करू शकताय का. उधारीचे पोते सवा हात रीते याचा अर्थ काय होईल, तर उधारीत अंतिमतः नुकसानीत नेते, उधारी सॉरी उधारी अंतिमतः नुकसानीत नेते म्हणजे शेवटी नुकसान होतं, किंवा उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात, किंवा उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते. उधारीने मिळेल तेवढे मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच, म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला चार पर्याय दिले तर उधारीचे पोते सवा हात रीते याचं उत्तर आपण लिहिणार आहोत उधारी नुकसानीतच नेते. अशा प्रकारे या उधारीचे पोते सवा हात रीते, आता उधारीचे पोते म्हणजे उधारी आपण घेतली तर आपल्याला रीत करते म्हणजे रिकामे करते म्हणजेच नुकसान होते, हे आपण जरास समजून घेतलं पाहिजे. आणि नाहीतर मग एखादा म्हणेल की उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच, म्हणजे खूप खूप तो घेईल, नाही असं नव्हे. तर रीते म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ते नुकसान होणार आहे, रीते नुकसान होणे, असं आपण त्या पर्यायाकडून आपल्या उत्तराकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. किंवा वाघाचे घरी शेळी पाहुणी, आता असा जर प्रश्न विचारला तर बघा मी पुन्हा प्रश्न सांगते, वाघाचे घरी शेळी पाहुणी, तर याचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्याच्याशी सुसंगत म्हण निवडायचे. मग मी सांगते की पाहुण्यांचा आदर सत्कार करणे ही भारतीय संस्कृती, असा त्यातून अर्थ तयार होतो. किंवा जाणून बुजून नाजूकपणा दाखवण्याची वृत्ती, किंवा दुर्जनाच्या तावडीत सज्जन गेलाय, किंवा संकटात परिस्थिती पाहून चलाकपणाचे वर्तन करणे, असा अर्थ. तर वाघाच्या घरी शेळी पाहुणी याचा मग अर्थ काय होणार आहे की दुर्जनाच्या तावडीत सज्जन, म्हणजे वाघ, वाघाच्या तावडीत शेळी गेली, म्हणजे या ठिकाणी वाघ हे कशासाठी वापरलेलं आहे, तर दुर्जन मनुष्यासाठी वापरलेलं आहे, आणि शेळी पाहुणी गेली म्हणजे तिथे सज्जन अडकलाय. अशा प्रकारे तुम्हाला या म्हणीचा सुसंगत अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडायला सांगितलं की आपल्याला चारही पर्याय व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे म्हणींचा अभ्यास खूप व्यवस्थित करावा लागतो, त्याशिवाय तो पूर्ण होत नाही. मग म्हणींच्या बाबतीमध्ये अनेक म्हणी बघा बर का अजून, की नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ काय. आता प्रश्न एकदम वेगळा आहे बर का, नाकाचा बाल, पण तो वेगवेगळ्या ठिकाणी विचारला गेलाय. आपल्या स्कॉलरशिपचे पण सगळे प्रश्न नवनीत मधले तुम्ही जरूर करा, म्हणजे मार्गदर्शिकेमधले करा, त्याचप्रमाणे नवनीत मधून करा, त्याचप्रमाणे स्कॉलरच्या पुस्तकातून करा. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. प्रश्न विचारण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी, या सरावातून तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकाल. आता मी सांगत होते नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. मग पर्याय काय सांगितलेले पहा बर का, अत्यंत अडचणीची परिस्थिती, अत्यंत सुरक्षित, अत्यंत अप्रिय व्यक्ती, अत्यंत प्रिय व्यक्ती. बघा किती आपल्याला अडचणीत आणणारा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे नाकाचा बाल म्हणजे अत्यंत अप्रिय व्यक्ती, कारण ते काढून टाकले जातं, आणि म्हणून नाकाचा बाल म्हणजे अडचणीची परिस्थिती नव्हे तर अत्यंत अप्रिय व्यक्ती. अशा प्रकारे काही म्हणी आपल्याला अडचणीत आणतात. वेगवेगळ्या म्हणी परीक्षेमध्ये पण विचारल्या गेलेल्या आहेत. तर त्या वेगवेगळ्या म्हणी पाहताना मेल्या म्हशीला मणभर दूध वगैरे या अलीकडच्या या 5-7 वर्षात खूप वेगवेगळ्या म्हणी विचारल्या गेल्या आहेत. आणि मग त्यासाठी आपल्याला शेवटी पर्याय नाहीये, आपण याचा पण संग्रह करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकाशनांच्या पुस्तकामधून या वाचत राहायच्या आहेत. त्या वाचल्याशिवाय आपल्याला
उत्तर येऊ शकणार नाही. दुपत्या गायीच्या लाथा गोड अशा म्हणी परीक्षेमध्ये विचारल्या जात आहेत. याचा अर्थ काय? तर ते आपली परीक्षा घेत आहेत, पण अशा वेळेला आपलं भाषा संपत्तीचं ज्ञान आपल्याला नक्की मदतीला येतं. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. प्रश्न कसाही वेगळा विचारला तरी सुद्धा काही प्रश्न तुम्हाला माहितीये की परीक्षेमध्ये प्रश्न यांची काठिण्य पातळी ठरलेली आहे की पेपर काढताना काही प्रश्न कठीण आहेत, काही मध्यम स्वरूपाचे आहेत आणि काही सोपे आहेत. ते सोपे असतात पण आपण नेमकं कधीतरी काय करतो, अवघड प्रश्न सोडवतो आणि सोप्या प्रश्नामधलं उत्तर चुकवतो. तर असं करायचं नाही. दोन पर्याय निवडा असं जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा दोन्ही वर्तुळ रंगवणं महत्वाचं आहे. आपल्याकडे वेळ कमी असतो, त्या कमी वेळामध्ये आपल्याला अतिशय सावध राहून 25व्याचं उत्तर पर्याय दोन निवडायचे आहेत. म्हणजे आपण दोन्हींना गोल केलंच पाहिजे, एकाला फिरून चालणार नाही, नाहीतर आपल्याला शून्य मार्क मिळेल. आणि अशा गोष्टी आपण अगदी निश्चितपणे टाळायच्या आहेत, तरच आपला फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे म्हणींचा अभ्यास जरा जबाबदारीने करा. एक वेगळा प्रश्न आहे पहा, भगीरथ प्रयत्न. आता समानार्थी म्हण निवडायची. मी म्हटलं तुम्हाला मगाशी की एका म्हणीप्रमाणे अनेक म्हणी असतात, मग भगीरथ प्रयत्न ही म्हणे. मग त्याच्यासाठी आपल्याला अजून चार पर्याय दिलेले बरं का. अति नेटाने केलेले प्रयत्न, बादरायण संबंध, बारभाई कारभारी आणि लंकेची पार्वती. तर भगीरथ प्रयत्न म्हणजे बादरायण संबंध जोडणे. अशा प्रकारे आपल्याला अशा या म्हणी आहेत त्या अडचणीत आणू शकतात. त्या सगळ्या म्हणी वाचून काढा, वारंवार वाचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गणित सोडवून बुद्धिमत्तेचे प्रश्न, आता बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना मला नाही वाटत कंटाळा येईल, पण गणिताचा अभ्यास करताना थोडस जरा ताण येतो अशा वेळेला मराठीचे असे जे शब्दसंपत्तीचे अभ्यास आहेत की जे आपण सतत वाचून वाचून आपण लक्षात ठेवणार आहोत, त्याची आवृत्ती मोठ्याने वाचत राहून करायची आहे, याचा फायदा होतो. लक्षात ठेवा. त्यामुळे हा म्हणींचा अभ्यास या पद्धतीने करा. आता यानंतर आजच्या घटकामधला शेवटचा आपला अभ्यास आहे, तो घटक आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द. आता पारिभाषिक शब्द हा पण खूप महत्वाचा अभ्यास आहे बरं का मुलांनो. हा अभ्यास तुम्हाला आठवत असेल, आपल्याला सातवीला शब्दसिद्धी नावाचा मराठीच्या पुस्तकामध्ये एक अभ्यास होता, तिथून आपण तो सुरुवात केलेला आहे. बरोबर आहे. सातवीच्या मराठीच्या पुस्तकात शब्दसिद्धी नावाचा व्याकरणाचा अभ्यास होता, तर त्याच्यातून तो अभ्यास आपण सुरू केलेला आहे. मग त्याची आवृत्ती करायची झाली तर तुम्हाला माहितीये की शब्द संपत्तीमधला पारिभाषिक शब्द. मग पारिभाषिक शब्द म्हणजे काही मुलांना काय वाटतं माहितीये का, की फक्त इंग्रजीला पर्यायी शब्द नव्हे, तर पारिभाषिक शब्द हे आपल्याला चार प्रकारचे येणार आहेत. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी किंवा देशज शब्द आणि परभाषीय शब्द. अशा चार प्रकारे यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पहा, मग आता पहिला घटक आहे तो म्हणजे तत्सम शब्द. ज्याला तत्सम शब्दाची व्याख्या माहिती असेल तो कधीच चुकणार नाही. मग तत्सम शब्द म्हणजे काय तर पहा बर का, आपल्या मराठीमध्ये शेकडो शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे, तत्सम, तसेच्या तसे, त्यासारखे म्हणजे संस्कृत शब्दासारखे तसेच्या तसे आलेले आहे आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो तत्सम शब्द. आता येथील हे शब्द आपल्याला संस्कृत मध्ये असले तरी, आता बघा संस्कृत मध्ये तुम्ही आठवीत संस्कृत शिकताय, गुरु शब्द संस्कृत मध्ये ह्रस्वय, आपल्या मराठीमध्ये गुरु रला उकार दीर्घ आहे म्हणून त्याला गाठ येते. हा सूक्ष्म बदल आपल्या लक्षात आला पाहिजे. परंतु आता आपण काय शिकतोय, तिथे ह्रस्व दीर्घाचं म्हणण्यापेक्षा मला सांगायचं की तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द. मग हे शब्द कोणकोणते आहेत तर त्याची यादी आपली पाठ झाली पाहिजे. कवी, मधु, पुष्प, जल, प्रीती, कर म्हणजे हा ग्रंथ,
त्याच्यानंतर पृथ्वी, भूगोल, भगवान, परंतु, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, धर्म, सत्कार, उत्सव. तर ही संस्कृत भाषेतले मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणतो तत्सम शब्द. मग याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारला, समजा चार शब्दांची यादी दिली आणि फसवायला तुम्हाला सांगितलं की यातून तत्सम शब्द निवडा, मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की अरेच्चा, संस्कृत मधून जसा ते तसा आला तो शब्द तत्सम होय, मग आपण तो शब्द निवडणार आहोत. मग पुढचं आहे तद्भव शब्द. मग तद्भव शब्द म्हणजे काय? तर संस्कृत मधून मराठीमध्ये शब्द जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, आणि असे शब्द म्हणजे तद्भव शब्द. तद्भव शब्द म्हणजे कसे होतात? तर समजा आपण मराठीमध्ये म्हणतो मी माझ्या घरात आहे, हे माझे घर आहे. तर घर हा शब्द गृह या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. मग गृह म्हटलं तर तत्सम आणि घर म्हटलं तर तद्भव, म्हणजे आपण तो मराठीमध्ये घर या अर्थाने वापरतो, म्हणून घर हा तद्भव शब्द. सासू हा आपल्या मराठीमध्ये तद्भव शब्द. गाव मराठीमध्ये तद्भव शब्द. दूध तद्भव शब्द. ओठ, काम, घाम असे शब्द मराठीमध्ये जे आहेत तेच मूळ संस्कृत पासून झालेले आहेत, पण त्यांच्यामध्ये मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. सातवीच्या पुस्तकात हा अभ्यास खूप छान सोप्पा सोप्पा सांगितलेला आहे. तोही एकदा वाचला ना की मनातल्या सगळ्या गोष्टी दूर होतात, संभ्रम दूर होतात. लक्षात ठेवा, चक्र या शब्दापासून आपण मराठीमध्ये चाक शब्द तयार केला, तर असे शब्द आहेत. आता बघा बरं का, काही वेळेला अशी गंमत आहे की एकाच वेळीला आपण तद्भव आणि तत्सम दोन्ही शब्द वापरतो, पण त्याला काही पर्याय नाही. शेवटी आपली भाषा आहे आणि या भाषेमध्ये आपण दोन्ही प्रकारचे शब्द एकाच वेळेला वापरू शकतो. म्हणजे गृह पण वापरू शकतो, घर पण वापरू शकतो, पर्ण पण म्हणू शकतो, पान पण म्हणू शकतो. मग पान म्हटलं तर आपण म्हणणार तद्भव, पर्ण म्हटलं तर म्हणणार तत्सम. अशा प्रकारे तत्सम तद्भव हे शब्द आपल्या लक्षात व्यवस्थित आले पाहिजे. मग आता मात्र कसोटीचा क्षण म्हणजे यातला पारिभाषिक मधला तिसरा अभ्यास, तो म्हणजे देशी किंवा देशज शब्द. देशी किंवा देशज शब्द यामध्ये बघा बरं का, आपल्या मराठीमध्ये अनेक इतर शब्दांमधून भाषेमधून शब्द आलेले आहेत. तर देशी शब्द म्हणजे काय की पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रहिवासी होते त्यांच्या बोली भाषेतले ते शब्द असावेत, अशा शब्दांची आपल्याला ते कसे तयार झालेत म्हणजे त्यांची व्युत्पत्ती आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ देशी किंवा देशज शब्द म्हणजे झाड, दगड, डोके, हाड, डोळा, पोट, गुडघा, वांगे, लुगडे, चिमणी, कंबर, पेंडी, डोंगर हे देशी शब्द आहेत की ते आपल्या पूर्वजांपासून आपल्या मराठीमध्ये आलेत, पण ते तत्सम नाही, ते तद्भव नाहीत, आपल्याला वाटतात हे फसवे शब्द आहेत. तर देशी शब्द जरा लक्षात नीट ठेवा, कारण आपण त्यांना चुकून तत्सम मध्ये किंवा तद्भव मध्ये घालायचं नाही. तत्सम मध्ये तर नाहीच टाकणार, पण आपण ते कदाचित तद्भव मध्ये पाठवू शकतो, त्यांची रवानगी करू शकतो, आणि म्हणून असं करायचं नाही. तर देशी शब्द म्हणजे आपल्या मराठी महाराष्ट्रामधले जे रहिवासी होते त्यांच्या बोली भाषेतले शब्द, यांची आपल्या मराठी भाषेमध्ये ते येऊन बसलेले आहेत, आपण ते वापरतोय, पण त्यांची व्युत्पत्ती म्हणजे ते कसे तयार झाले हे शब्दकोशातही मिळत नाहीये, आणि म्हणून अशा शब्दांना आपण म्हणतो देशी शब्द. यांची काही शब्दांची यादी तुम्हाला मी सांगितली, कचरा, चिखल, डोंगर, रेडा, बाजरी, वांगे, बघा मराठीच्या पुस्तकात सातवीच्या दिलेले थे, त्याच्यावरून पुढे पुढे जात राहायचं आपण. झाड, दगड, डोके, डोळा, तर असे हे शब्द आहेत. त्यानंतर यातला चौथा भाग आहे तो म्हणजे परभाषीय शब्द.
मुळातच परभाषीय म्हणजे इतर भाषांमधून आपल्या मराठीमध्ये अगदी मस्तपैकी येऊन बसलेले शब्द. आता हे का येणार आहे तर परकीय किंवा विदेशी शब्द आणि ते अर्थातच आपल्या भारतावर अनेक वेळेला आक्रमण झाली आणि त्या ह्याच्यातून अनेकांशी आपला संपर्क आला आणि त्यांच्याबरोबर आलेले काही शब्द आपल्या मराठीमध्ये रुळले आणि मग त्याच्यातून आपल्याला काही शब्द परभाषेमध्ये इंग्रजी शब्द आलेत. इंग्रजी शब्द ओळखणं आपल्याला सोपं आहे, ते आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ स्टेशन, पार्सल, डॉक्टर, त्याच्यानंतर बॅट बॉल, अगदी आपण नेहमीच वापरतो ग्लास, हे इंग्रजीमधून आलेले म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत परभाषीय. आपण ते तसेच्या तसे वापरतो. आता पहा कमाल, पोर्तुगीज शब्द हे आपण सातवीच्या पुस्तकातून शिकलोय, तोच अभ्यास पक्का करत करत पुढे जायचो. पोर्तुगीज भाषेतले शब्द आपल्या मराठीमध्ये अगदी चफखल बसलेत, आपल्याला माहिती पण नाहीये. आता उदाहरणार्थ त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मी मुलांना सांगताना म्हणत असते कधीतरी पेरू, मग पेरू प प, पोर्तुगीज पेरू, मग पेरू हा प प असं लक्षात ठेवायचं. आता काही वेळेला हे शक्य होतं, इतर वेळेला होऊ शकत नाही. साबण, दररोज आपण साबण शब्द वापरतो, आपल्याला माहिती तरी होतं का हे की हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे. त्याच्यानंतर नाताळ पोर्तुगीज शब्द आहे. काही पोर्तुगीज शब्दांची यादी सांगते. अगदी रोजच्या जे खाण्यातला आपला बऱ्याचशा वेळेला खातो, रोजच्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला खाल्ला जाणारा बटाटा. नंतर पगार, बघा किती शब्द आहेत आपल्याकडे. तिजोरी, घमेले, टिकाव, आरमार. आरमार शब्द आपण आरमार, नंतर कोरडा, हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठीमध्ये येऊन रुळलेले आहेत. आता सांगितलेला साबण शब्द, सॉरी. नंतर फारसी लोकांशी आपला संबंध आला प्राचीन काळापासून, त्यामुळे त्यांच्याबरोबर आलेले अनेक शब्द आपल्या मराठीमध्ये अगदी रुळले. त्यापैकी आपल्याला फसवा शब्द आहे जमीन. आपल्याला वाटतो नाही हा आपल्या मराठीतला देशी शब्द आहे, पण नाही, हा फारसी शब्द आहे. जमीन, नंतर दोस्त, दुकान, निशाण, महिना, पैसा, चादर, पडदा, पेशवा, पोशाख. तर असे शब्द हे फारसी शब्द आहेत आणि हे फारसी शब्द नीट लक्षात ठेवा, यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. तर पुढचे आहे आता अरबी शब्द सुद्धा आपल्या मराठीमध्ये व्यवस्थित येऊन बसलेले आहेत. अरबी शब्दांची काही यादी सांगायची झाली तर कलई शब्द पहा. आपण म्हणतो भांड्यांना कलई, आपल्याला सातवीला धडा होता. कलई अरबी शब्द आहे. वकील अरबी शब्द आहे. हिम्मत अरबी शब्द आहे. बंदर आपल्याला वाटतं हिंदी शब्द आहे पण तो अरबी आहे. कायदा करार अरबी शब्द आहे. त्याचप्रमाणे अजून आपल्याकडे आलेले आणखीन काही शब्द जे मराठीत पक्के बसलेत ते कानडी भाषेतून आलेले. बघा खलबत्ता कानडी शब्द, उसळ, कोशिंबीर. आपल्याला वाटतं अगदी कोशिंबीर हा शब्द आपला पक्का मराठी आहे, देशी शब्द असेल, अजिबात नाही. हा कोशिंबीर शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. गुजराती भाषेतून डबा, रिकाम टेकडा, नंतर दलाल, शेठ हा शब्द गुजरातीमधून आलेला आहे. तामिळी भाषेतून चिल्ली पिल्ली, आपण नेहमी म्हणतो लहान मुलांना म्हणतो चिल्ली पिल्ली खेळत होती, पण हा चिल्ली पिल्ली शब्द आलाय तामिळी भाषेतून. सार किंवा मठ्ठा, ताकाचा मठ्ठा जो घेतो, हा शब्द आलेला आहे तामिळी भाषेतून. तेलुगू भाषा वेगळी, त्याच्यातून आलेला आहे अनरसा, किडुक मिडुक, गदारोळ. हे शब्द बघा सातवीच्या पुस्तकात येऊन गेलेले. आणि हिंदीमधून आपण मराठीमध्ये वापरतो तपास, मिलाप, बच्चा. आता हे अर्थात पटकन समजतात, पण करोड, करोड हा शब्द फसवा आहे, तो हिंदी शब्द आहे, तो आपल्या मराठीमध्ये छानपैकी पक्का येऊन रुळलेला आहे. अशा प्रकारे
या शब्द संपत्तीमधला चौथा घटक आजचा जो माझा अभ्यासाचा होता तो पारिभाषिक शब्द. या पारिभाषिक शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. मग या परभाषीय मध्ये अगदी परदेशातून आपल्यामध्ये आलेले म्हणजे इंग्रजी, पोर्तुगीज, त्याच्यानंतर अरबी आणि फारसी या भाषेतून आलेले आणि आपल्याच भारताच्या इतर प्रांतामधून, इतर राज्यांमधून त्यांच्या भाषेतून, म्हणजे जशी महाराष्ट्राची मराठी भाषा बोली, म्हणजे महाराष्ट्राची बोली भाषा आपली माय मराठी, तशी कानडी भाषेतून, गुजराती भाषेतून, तामिळी, तेलुगू आणि हिंदी भाषेतून आलेले शब्द आपल्या मराठीमध्ये चपखल बसलेले आहेत. यांच्यावरचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात. त्या प्रश्नांचा सराव दररोजच्या अभ्यासातून करा. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपल्याला हा अभ्यास करत असताना मराठीचा शब्द संपत्ती अभ्यास हा जो घटक आहे त्यातले चार घटक मी घेतले. पुढच्या तासाच्या नियोजनामध्ये मी उरलेले चार घटक घेईन. तुम्ही हा अभ्यास बारकाईने करा. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवा, स्वाध्याय सोडवत राहा आणि सगळ्यात महत्वाचं, आजची ही शब्द संपत्ती ही मोठ्याने वाचा. शब्द जिभेवर रुळल्याशिवाय तो मेंदूपर्यंत पोचणार नाही, हे महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला जरा जास्त मेहनत करावी लागते. पण तुम्ही आता अशा वळणावर आहात की एकदा दोनदा वाचलं की पटकन तुमच्या लक्षात येईल. याचा फायदा तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी करून घ्या. अशा प्रकारे आजचे माझे पारिभाषिक शब्दापर्यंतचा हा अभ्यास मी इथे थांबवते. सर ओके मॅडम? हो येस मॅडम, येस. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आज बेगडे, आदरणीय बेगडे मॅडम यांनी आज आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द या